नमस्कार, सुधामूर्ती यांचे थैलीभर गोष्टी या पुस्तकाचे क्रमशः वाचन तुमच्या समोर आज सादर करीत आहे. वाचक स्वर आहे शतावरी पंडित. थैलीभर गोष्टी, लेखिका आहेत सुधामूर्ती आणि मराठीत अनुवाद केलेला आहे लीना सोहोनी यांनी. सुधामूर्ती यांचा परिचय. जन्म 19 ऑगस्ट 1950. सुधामूर्ती यांचा जन्म 1950 रोजी शिगावी येथे झाला आहे. त्यांनी कम्प्युटर सायन्स या विषयातील एमटेक ही पदवी प्राप्त केली आहे. पुणे येथे टेल्को कंपनीत निवडल्या गेलेल्या त्या पहिल्या स्त्री अभियंत्या होत्या. त्या विख्यात सामाजिक कार्यकर्त्या आणि कुशल लेखिका आहेत. सुधामूर्ती या इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्ष आहेत. या फाउंडेशनतर्फे करण्यात येणाऱ्या समाज उपयोगी कार्यासाठी त्या विख्यात आहेत. कर्नाटकातल्या सर्व सरकारी शाळांना संगणक आणि ग्रंथालय सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या चळवळीच्या ते प्रणेत्या आहेत. 19 नोव्हेंबर 2004 त्यांना समाजकार्याच्या क्षेत्रातील त्यांच्या असामान्य योगदानाबद्दल राजलक्ष्मी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. 2006 त्यांना भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सुधामूर्ती यांना समाजकार्य आणि साहित्य सेवेसाठी 6 डॉक्टरेट्स मिळाले आहेत. यापैकी 2 डॉक्टरेट्स महाराष्ट्रातील SNDT महिला विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ यांच्यातर्फे देण्यात आले आहेत. कर्नाटकातील गुलबर्गा विद्यापीठाकडून साहित्य क्षेत्रातील कार्यासाठी 1 आणि कर्नाटक विद्यापीठाकडून 1 अशा 2 डॉक्टरेट्स त्यांना बहाल करण्यात आल्या आहेत. तामिळनाडूतील सत्यभामा विद्यापीठाने आणि आंध्र प्रदेशातील श्री पद्मावती विश्वविद्यालयानेही त्यांना डॉक्टरेट्स देऊन सन्मानित केले आहे. 2018 त्यांना प्रेस क्लब ऑफ बँगलोरतर्फे पर्सन ऑफ द इयर हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे. Like, share and subscribe to my channel.